कॉन्ट्रॅक्टर जोमात, शेतकरी कोमात, अर्थसंकल्पावरून उद्धव ठाकरेंची खोलचक टीका. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. आज विधानभवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्यासाठी आवश्यक ध्येय धोरणांची अंमलबजावणी करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या घोषणा झाल्याचे म्हणत शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडला आहे. टेंडर मिळणारे कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि शेतकरी कोमात, पहिल्या ज्या घोषणा होत्या त्याचं झालंय. नवीन काहीतरी बोलायचं, मृगजळाच्या पाठी धावायला लावायचं, मराठी भाषेबद्दल काहीच नाही. मोदीजींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन केलं, त्याचं काय झालं, त्याची गॅरंटी कोण घेणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. कारण अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स या संपावरती आहेत, त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलं जात नाही. जी शासकीय रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये पाहिलं आपण की डॉक्टरांच्या विना, उपचाराविना, औषधाविना गेल्या वर्षभरात मृत्यू घडलेले आहेत, तिकडे लक्ष दिले गेलेले नाहीयेत. पण नवीन शासकीय विद्यालय, नवीन हॉस्पिटल, बेड्स वाढवणार, ह्या अशा काही ज्या घोषणा आहेत त्या बघितल्यानंतर रस्त्यांच्या, नवीन रस्त्यांच्या घोषणा, पहिल्या ज्या घोषणा आहेत त्यांचं काय झालं याचा पाठपुरावा कुठेच दिसत नाहीये. मात्र नवीन घोषणा करायच्या आणि मृगजळाचा पाठलाग करायला लावायचं असं ह्या एक सरकारचं धोरण दिसतंय. याच्या संदर्भात सुद्धा आज काही उल्लेख केला गेला नाही. मराठी भाषणाबद्दल उल्लेख तसा केला गेलेला नाहीये. शिवरायाच्या गडकिल्ल्यांबद्दल जे आम्ही धोरण घेतलं होतं त्याचाच त्यांनी पुनरुच्चार केला. मात्र वाजत गाजत माननीय पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते जे शिवस्मारकाचं जलपूजन झालं होतं ते कधी पूर्ण होणार ह्याची गॅरंटी कोणीच घेत नाहीये. कारण त्याचं जलपूजन हे मोदीजींच्या हस्ते झालेलं, पण ते पूर्ण करण्याची गॅरंटी कोण घेणार त्याच्याबद्दल एक आवाक्षेप सुद्धा नाहीये. नव्यान म्हणजे पाठचं पुढचं पाठ, पाठचं सपाट असा अर्थसंकल्प आहे की काय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.